वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कोणी करावी कोणी करू नये, जसे गर्भवती महिला किंवा नुकत्याच विवाह जमलेल्या मुली किंवा मासिक धर्मातील महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत किंवा पूजा करावी का, किंवा काहींना तर योग्य माहिती सांगणारं कोणी नसेल की हे व्रत कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची किंवा या पूजेचे नियम काय असतात, तर मग त्यांनासुद्धा भरपूर प्रश्न पडलेली असतात। म्हणूनच तुम्हाला पडणाऱ्या वटपौर्णिमेच्या पूजेबद्दलच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। मंडळी, दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा ही महिलांसाठी अतिशय खास असते। त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी स्त्रिया मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटपौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा करतात। त्यामागे महिलांचा उद्देश हाच असतो की त्यांच्या पतीला चांगलं आरोग्य लाभावं, त्यांचं दीर्घायुष्य वाढावं, जेणेकरून त्यांच्या नावापुढे जे काही सौभाग्यवती विशेषण लावलं जातं ते कायमस्वरूपी टिकून राहावं आणि त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं। त्याचबरोबर विवाहाचं पवित्र बंधन साजरा करणारा आणि वैवाहिक नातेसंबंधातील प्रेम किंवा भक्ती आणि निस्वार्थपणा या मूल्यांवर भर देणारा हा वटपौर्णिमेचा सण खूपच महत्त्वाचा आहे। यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जूनला साजरा केला जाईल। वटपौर्णिमा तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होणार आहे आणि 22 जून रोजी 6:38 ही तिथी समाप्त होणार आहे। 21 जूनला शुक्रवारीच वडाची पूजा करण्यासाठी 5:24 शुभमुहूर्त सुरू होणार आहे आणि तो 10:30 असणार आहे। त्यानंतरचा शुभमुहूर्त हा 12:23 सुरू होणार आहे आणि तो 2:07 असणार आहे। आता 21 जून 2024 सूर्योदयापासून तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतच महिला कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात। आता ज्यांना मुहूर्तावर पूजा करायची आहे ते मुहूर्तावर पूजा करू शकतात, मात्र सूर्यास्त झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही। त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हाही पूजा करणं शक्य असेल त्यावेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा करून घ्यावी। उपवास मात्र सकाळपासूनच धरावा आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तो सोडावा। आता प्रत्येक जण आपल्या भागातील प्रथेनुसार हे व्रत आणि उपवास करत असतात। बऱ्याचदा काय होतं तर सूतक किंवा मासिक धर्माच्या कालावधीमध्ये सुद्धा काही व्रत वैकल्य आली तर आपण फक्त उपवास करू शकतो, आपल्याला पूजा करता येत नाही। मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचा जर मासिक धर्म असेल तर पूजा करायला चालतं का, असेही प्रश्न बरेच जण विचारतात। किंवा यामुळे आपल्याला डायरेक्ट पुढच्या वर्षी हे व्रत करावं लागेल, किंवा आपली इच्छा होती पूजा करायची पण राहून गेली, अशी खंत जर तुमच्या मनातही राहून जात असेल तर या दिवशी 4th किंवा 5th दिवस असेल तरच पूजा करायला जावं। मात्र यावेळी केसावरून आंघोळ करावी। केस धुतले म्हणजे त्याचा अर्थ केस धुतल्यानंतर आपण पूजा करण्यासाठी योग्य होतो असं मानलं जातं। मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही ही पूजा करू शकता, नाहीतर मग तुम्हाला पुढच्याच वर्षी वडाच्या झाडाची पूजा करता येईल। या अतिशय साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या महिला आवर्जून पाळतात। आता कोणतेही व्रतवैकल्य असले की जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न हा असतो की वडाच्या झाडाची पूजा गरोदर महिलांनी केली तर चालेल का, तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा तुमचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं म्हणून गर्भवती महिला नक्कीच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकतात। पण तुम्हाला काही त्रास असेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथून वडाचं झाड खूप जास्त दूर असेल आणि तुम्हाला ते शक्य होणार नाही, किंवा तुमच्या आरोग्याच्या काही समस्या उद्भवत असतील, तर गर्भधारणेच्या कालावधीत अगदी घरच्या घरी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाऊ शकते। मात्र तेही शक्य नसेल, उपवास करणे शक्य नसेल, तर मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतरच ते व्रत करावं आणि वडाच्या झाडाची पूजा करावी। आता वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या महिला एकत्र पूजा करतात तेव्हा सौभाग्यवतींना हळदी कुंकू देऊन त्याची ओटी भरली जाते आणि अशावेळी काही गर्भवती महिलासुद्धा ज्या सहज या दिवशी वडाची पूजा करायला जाऊ शकतात त्यांनी मात्र कोणाची ओटी भरू नये किंवा ओटी घेऊ नये, कारण त्यांची ओटी आधीच भरलेली असते। असे बरेच नियम असतात जे लक्षात घेऊनच गर्भवती स्त्रियांनी पूजा करावी असं सांगितलं जातं। आता त्यानंतर असा प्रश्न येतो की वडाच्या फांदीची पूजा करू शकतो का, तर आता अशा अनेक महिला आहेत ज्या वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करतात, मात्र अशी पूजा ग्राह्य धरली जात नाही असं सांगितलं जातं, कारण जिवंत झाडाचीच पूजा करून त्याचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात हे सर्वांनाच माहिती आहे। कारण जशी वटपौर्णिमा जवळ येते तसे 1-2 दिवस अगोदरपासूनच बाजारामध्ये काही ठिकाणी वडाच्या फांद्यासुद्धा विकायला ठेवलेल्या दिसून येतात।
कारण वटपौर्णिमेला खूपच महत्त्व आहे. अनेक महिला या फांद्या विकत घेतात आणि त्याची पूजा करतात, किंवा काही महिलांना वेळ नाही आहे, सकाळी लवकर आपल्याला जॉबला जावं लागतं किंवा कामासाठी बाहेर जावं लागतं, तेव्हा मग हा उपाय निवडला जातो. किंवा काहींच्या बाबतीत असं होतं की खरंच आसपास कुठे वडाचं झाड उपलब्ध नसेल, खूप दूर जावं लागत असेल, तर हा उपाय निवडतात आणि फांदीची पूजा करतात. पण हे अतिशय चुकीचं मानलं जातं. आता ज्या फांदीमध्येच प्राण नाही आहे, अशा फांदीला आपण आपल्या पतीचं आयुष्य वाढावं किंवा ते दीर्घायुषी व्हावे म्हणून पूजा करणं हे कितपत योग्य आहे? आता आपल्याकडे कोणताच मार्ग नाही आहे आणि आपल्याला वडाच्या झाडाच्या फांदीचीच पूजा करायची आहे, तर अशा वेळी काय करायचं? तर वडाच्या झाडाची फांदी ही मातीत रुजवायची. आता मातीत रुजवायची असेल तर मग त्याच्यासाठी वटपौर्णिमेचा दिवस निवडणे. वटपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच अशी फांदी जमिनीत लावावी, तिला चांगलं वाढवावं आणि वटपौर्णिमेला त्याची पूजा करावी. मात्र नुसत्या फांदीची पूजा करू नये. मग तुमच्या आसपास कुठेही मोठं वडाचं झाड असेल तर वटपौर्णिमेला अशा वटवृक्षाचीच पूजा करावी. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या व्रताची पूजा करण्यासाठी विवाहित महिला वडाचं झाड असणाऱ्या ठिकाणी जातात. पण आजच्या काळात मुख्यतः शहरी भागात वडाचं झाड जवळपास असणं किंवा तिथे जाऊन पूजा करणं बऱ्याचदा शक्य होत नाही. अशावेळी काय करू शकतो? तर बरेचजण आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून बोन्साय वनस्पती ठेवतात. या संदर्भात सुद्धा बरीच वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात की बोन्साय केलेल्या झाडाची पूजा करावी किंवा नाही, पण शेवटी आहे तर ते वडाचंच झाड. किंवा मग आजकाल वटपौर्णिमेच्या व्रताचे सचित्र कागद भेटतात, बऱ्याच जणी त्याचीही पूजा करतात, किंवा रांगोळीने वटवृक्ष काढून त्याचीही पूजा केली जाऊ शकते. आता असे बरेच उपाय आहेत. आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीनं आपण वटवृक्षाची पूजा नक्कीच करू शकता, कारण वटपौर्णिमेचा दिवस प्रेम, भक्ती आणि शक्तीचं प्रतीक असलेल्या सावित्रीचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. शिवाय महाराष्ट्रासोबतच बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेचं व्रत 3 दिवस केलं जातं, म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या 2 दिवस आधीपासून उपवास पकडले जातात. किंवा मग तुम्ही घरी कुंडीमध्ये अंगणात कुठेही झाड लावलं असेल तर त्याचीही पूजा तुम्हाला करता येऊ शकते. आता या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा वटसावित्रीचं व्रत करतात. म्हणून विवाहित मुली असतील तरच हे व्रत करावं असं सांगितलं जातं. मात्र हे व्रत नुकताच विवाह जुळलेल्या मुलींनी करू नये. विवाह झाल्यानंतर हे व्रत करण्यास सांगितलं जातं. वटपौर्णिमेच्या व्रताचं महत्त्व म्हणजे हिंदू संस्कृतीतील विवाहित स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. हा शुभ दिवस पतींबद्दलचं प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. वटपौर्णिमा पती पत्नीमधील पवित्र बंधनाचं प्रतीक आहे. म्हणूनच स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत करत असतात. त्याचबरोबर वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा हे सावित्री आणि सत्यवान यांच्या आख्यायिकेनुसार पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीची अटल भक्ती आणि दृढ निश्चय दर्शवते. वटपौर्णिमेला आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे, कारण त्यात उपवास, प्रार्थना आणि ध्यान यांचा समावेश होतो. वटपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि ती उत्साहाने आणि भक्तीने स्त्रिया साजरी करतात. हा सण समाजातील महिलांना एकत्र आणतो, सौहार्द आणि एकतेची भावना मजबूत करतो. आशीर्वादाची देवाणघेवाण करणं, अनुभवांची देवाणघेवाण करणं आणि विवाहित महिलांच्या सामूहिक भावना मजबूत करण्याचा हा एक प्रसंग असून अनेक स्त्रिया आनंदानं हा सण साजरा करतात. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.